दिलेलं आहे, तिकडून माहिती आल्यावर आम्ही त्याच्या सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करू। तर आता गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात जातीपातीचं राजकारण चांगलंच रंगलं, त्यामध्ये शरद पवारांनी राज्यातील ब्राह्मण संस्थांना चर्चेसाठी निमंत्रण दिले, मात्र पुण्यातील ब्राह्मण महासंघानं पवारांचं हे आमंत्रण नाकारलं असून खरं तर गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच अशी चर्चा होणार असल्याचं बोललं जातं। यावेळेस ब्राह्मण संस्थांनी नाराजीचं कारण सांगावं असा या चर्चेचा मानस होता, मात्र इतर संस्थांनी निमंत्रण स्वीकारल्यावर देखील ब्राह्मण महासंघानं मात्र हे निमंत्रण नाकारल्याचं कळतं। काल परवा अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी माननीय शरद पवार साहेब जर बोलत असताना शाहू महाराज आणि ज्योतिषी याचं उदाहरण देत असतील, त्याच सभेत शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ ज्योतिषी आणि पुरोहित लोक हे धंदा करतात, व्यवसाय हा शब्द न वापरता ते वापरतात, माननीय शरद पवार साहेब त्याला हसून अनुमोदन देतात, हे सगळं गोष्ट ब्राह्मण महासंघाच्या आणि ब्राह्मण समाजाच्या पवार साहेबांकडनं असलेल्या शेवटची अपेक्षा धुळीस मिळवल्या असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत। गोविंद, गुड मॉर्निंग। खरं तर शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण जे काही राज्यात चाललं यावर चर्चा करण्यासाठी जर ब्राह्मण संस्थानांना आमंत्रित केलं तर ब्राह्मण संस्थानांनी हे आमंत्रण नाकारण्याचं कारण काय? म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जे आमंत्रण दिलं होतं खरं तर ते सकारात्मक पद्धतीने घेऊन ब्राह्मण संघाने या बैठकीसाठी जाणं अपेक्षित होतं, मात्र ब्राह्मण संघाचा रोष आपण बघतो आहोत की अमोल मिटकरी यांचं वक्तव्य असेल किंवा या आधी जे अनेक वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत ते दादोजी कोंडदेव पुतळ्यापासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा सगळा जो वचपा आहे तो बहिष्कार टाकून काढण्याचा मानस या संघटनांचा दिसतोय। परशुराम सेवा संघ जे आहे त्यांनी सुद्धा या बैठकीवर बहिष्कार घातलेला आहे। ब्राह्मण महासंघाचे दवे यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केली, त्यामुळे जे चर्चेसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता खरं तर त्याचं कौतुक होत होतं। या चर्चेतून प्रश्न सुटले असते किंवा ज्या गोष्टी आहेत त्या समोर आल्या असत्या, मात्र त्या आधीच ब्राह्मण महासंघानं आपली भूमिका स्पष्ट करत या बैठकीला बहिष्कार घातलेला आहे। या संघटनांशिवाय आणखी इतरही संघटनांना जे ब्राह्मणशी संबंधित आहेत त्यांना आमंत्रण दिल्या गेले, त्यामुळे संध्याकाळी आज ही बैठक होणार आहे, त्यावेळेस आणखी काही संघटना त्यात सहभागी होतात काय बघावं लागेल, मात्र तुर्तास तरी चर्चा हीच आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार जर स्वतःहून आमंत्रण देत असतील आणि चर्चेतनं जर हे मार्ग प्रश्न सुटणार होते तर ब्राह्मण महासंघांनी इतकी कठोर भूमिका घेणं गरजेचं नव्हतं, त्यामुळे आता यात काही बदल होतो का किंवा हे सगळे मंडळी तिथे जातात का हे बघणं महत्त्वाचं आहे। म्हणाली निश्चितच, धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।